नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर स्पर्धा परीक्षेच्या वाटेवर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पृथ्वीची गती. तर चला पाहूयात. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला गेलो तर मुख्य करून पृथ्वीची गती पाहणार आहोत. त्याचप्रमाणे या गतीमुळे होणारे परिणाम आणि या गतीची आवश्यकता काय आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला पाहूयात. मित्रांनो, पृथ्वीची गती समजून घेण्याच्या आधी आपण सूर्यमाळेबद्दल थोडी माहिती घेऊया. ठीक आहे मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सूर्यमाळेमध्ये एक मुख्य तारा जो सगळ्या ग्रहांसाठी एक महत्त्वाचा ऊर्जा स्रोत आहे तो म्हणजे सूर्य आहे. ठीक आहे, त्याच्याभोवती 8 ग्रह मुख्य ग्रह हे फेऱ्या मारत असतात. त्यामुळे जर आपण अनुक्रमे पाहायला गेलो तर ते असे आहेत की बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून अशा 8 ग्रह पृथ्वीभोवती फेऱ्या मारत असतात. ठीक आहे, तर पाहायला गेलो तर या सगळ्या ग्रहामध्ये जर पाहायला गेलो तर पृथ्वी या एकाच ग्रहावर जीवसृष्टी आहे. ठीक आहे, तर या पृथ्वीच्या गतीबद्दलच आपण माहिती घेणार आहोत. तर चला जाऊया पुढे. मित्रांनो, हा आहे सूर्य आणि ही आहे आपली पृथ्वी. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पृथ्वीचा जो मुख्य ऊर्जा स्रोत आहे म्हणजे आपण पारंपरिक ऊर्जा स्रोत मुख्य जर पाहायला गेलो तर सूर्य हाच आहे. ठीक आहे, तर मित्रांनो आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला माहिती पडेल की पृथ्वीच्या दोन प्रकारच्या गती असतात. एक असते घूर्णन गती आणि एक असते परिक्रमण गती. मित्रांनो, घूर्णन गती म्हणजे काय? तर घूर्णन गती म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरते. ठीक आहे, आणि परिक्रमण गती म्हणजेच पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते. ठीक आहे, तर काय होतं मित्रांनो, पहिली गती जी आपण पाहिली घूर्णन गती म्हणजेच त्या गतीमुळे दिवस रात्र हे चक्र चालू राहतं. ठीक आहे, आणि परिक्रमण गती यामुळे काय चालू राहतं? तर ऋतूंचं चक्र चालू राहतं. आपण हळूहळू ते पुढे पाहूया. ठीक आहे, आता आपण सध्या थोडी इतर माहिती घेऊया. मित्रांनो, पाहायला गेलो तर पृथ्वीसाठी एक मुख्य ऊर्जा स्रोत म्हणून सूर्य हा कार्यरत असतो. सूर्याकडून नेहमी प्रकाशाच्या स्वरूपात ऊर्जा ही पृथ्वीवर येत असते. ठीक आहे मित्रांनो, आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की पृथ्वीचा अर्धा भाग हा नेहमी प्रकाशमान राहत असतो आणि पृथ्वीचा अर्धा भाग हा नेहमी काळोखात म्हणजेच तिथे रात्र असते. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे. आणि हे का होतं, दिवस रात्र चक्र हे का होतं? कारण की पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती सुद्धा फिरते. ठीक आहे, तर मित्रांनो आपल्याला तर हे माहिती आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्यामुळे या एका भागावर प्रकाश राहील आणि या एका भागावर रात्र राहील. आणि या दोन्ही पण कंडिशन्सना किंवा आपण म्हणू शकतो या दोन्ही पण भागांना वेगळी करणारी एक अस्पष्ट रेषा किंवा म्हणजेच आपण अशा प्रकारे म्हणू शकतो काल्पनिक रेखा म्हणजेच प्रदीप्तीय वृत्त होय. ठीक आहे, तर मित्रांनो आपण जर पाहायला गेलो तर पृथ्वी फिरते, स्वतःभोवती फिरते, पण पृथ्वी ही स्वतःभोवती एका सरळ अक्षामध्ये फिरत नसून ती एका तिरप्या अक्षाभोवती फिरते. तर मित्रांनो, जर आपण पाहायला गेलो तर ही आपली पृथ्वी आहे आणि हा आहे अक्ष. ठीक आहे, तर या अक्षाभोवती पृथ्वी ही तिरपी फिरत असते. मित्रांनो, पृथ्वी अशी सरळ फिरत नसून ती अशी तिरपी फिरत आहे. ठीक आहे, तर मी या कर्सरने तुम्हाला दाखवत असेल त्याच अँगलने ती पृथ्वी फिरते, त्याच कोणामध्ये अशी पृथ्वी फिरते. ठीक आहे, म्हणजेच सरळ अशी फिरत नसून म्हणजे अशी सरळ फिरत नसून ती तिरपी फिरत असते. ठीक आहे, तर पृथ्वी तिरपी फिरत असते. तर मित्रांनो, आपण हे पाहून घेतलेले आहे की पृथ्वी तिरपी फिरते, त्याचप्रमाणे पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्यामुळेच दिवस रात्र चक्र चालू राहतं. आणि पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरत असते तेव्हा ऋतूंचं चक्र चालू राहतं. आणि हे प्रदीप्ती वृत्त काय करतं? प्रदीप्तीय वृत्त हे करतं की ही अस्पष्ट रेखा आहे की जी प्रकाश जे पृथ्वीच्या अर्ध्या भागावर प्रकाश आहे आणि अर्ध्या भागावर रात्र आहे, त्याच्यामधील एक आपण म्हणू शकतो की विभाजन करणारी रेखा आहे. ठीक आहे, तर आता पुढे जाऊया. मित्रांनो, पृथ्वीने घृणन प्रक्रिया बंद केली तर काय होईल? मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की घृणन प्रक्रिया म्हणजेच घृणन गती आपण पाहून घेतलेली आहे. घृणन गती म्हणजे काय? तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते. मित्रांनो, जर पृथ्वीने स्वतःभोवती फिरणं बंद केलं तर काय होईल? मित्रांनो, काय होईल की पृथ्वीने जर स्वतःभोवती फिरणं बंद केलं तर पृथ्वीच्या एका बाजूला नेहमीच सकाळ राहील आणि एका बाजूला नेहमीच रात्र राहील. पृथ्वीच्या एका बाजूला नेहमीच प्रकाश राहील, एका बाजूला नेहमी रात्र राहील. तर यामुळे काय होईल की दोन्ही पण ठिकाणावरील ज्या भागावर प्रकाश आहे आणि ज्या भागावर रात्र आहे, दोन्ही पण ठिकाणांवरील जे मनुष्य प्राणी असेल किंवा इतर जीवजंतू असेल त्यांना हानी होईल. कारण की एका भागामध्ये नेहमी प्रकाश आहे, ऊर्जा स्रोत तिथे जास्त आहे, म्हणजे सूर्याची
सूर्याची किरणं तिथे कंटिन्युअसली पडत राहतील आणि एक वेळ अशी येईल की तेथील तापमान हे उच्चांक गाठेल आणि त्यामुळे काय होईल, तेथील जीवसृष्टी ही नष्ट होण्याचा धोका आहे. त्याचप्रमाणे एका ठिकाणी नेहमी रात्र. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की वनस्पतींना जगण्यासाठी सूर्यप्रकाशची सुद्धा आवश्यकता असते. ठीक आहे, इतर गोष्टींप्रमाणे सूर्यप्रकाशाची सुद्धा आवश्यकता असते. तर वनस्पती जर वाढल्या नाहीत सूर्यप्रकाशामुळे, तर जो वातावरणातील ऑक्सिजन वायू आहे त्याची कमतरता भासू लागेल आणि त्यामुळे इतर जे मनुष्य प्राणी किंवा मनुष्य जीव आहेत किंवा आपण म्हणू शकतो इतरत्र प्राणी आहेत ते सुद्धा मरण पावतील याचा धोका निर्माण होतो. त्यामुळेच पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत राहणे हे खूप खूप म्हणजे खूप गरजेचे आहे. त्यामुळे जीवसृष्टीसुद्धा जिवंत राहते आणि हे जीवनचक्र चालू राहण्यासाठीच पृथ्वीची घूर्णनगती ही अत्यंत महत्त्वाची आहे. ठीक आहे मित्रांनो, पृथ्वीची घूर्णनगती का महत्त्वाची आहे आणि पृथ्वीने नेहमी घूर्णन प्रक्रियेमध्ये फिरत राहिलं पाहिजे हे का महत्त्वाचं आहे हे आपण पाहून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण हे पाहणार आहोत की आपण हे तर पाहिलं की पृथ्वी स्वतःभोवती फिरते घूर्णनगतीमुळे काय फायदा होतो, ठीक आहे, ते का गरजेचं आहे. पण आता आपण हे पाहणार आहोत की पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा ऋतुचक्र कसं चालू राहतं. ठीक आहे, तर चला पाहूयात. मित्रांनो, ही आहे आपली पृथ्वी, ही आहे पृथ्वी आणि हा आहे सूर्य. मित्रांनो, पृथ्वी सूर्याभोवती ही अंडाकृती अशा आकारात फिरत असते. पृथ्वी सूर्याभोवती ही अंडाकृती आकारात अशी फिरत असते. तर मित्रांनो, जर आपण पाहिलं तर पृथ्वी सुद्धा गोल नसून ती सुद्धा उत्तर आणि दक्षिण या ध्रुवांवर थोडीशी चपटी आहे. पृथ्वी ही पूर्णपणे गोल नसून ही उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर थोडीशी चपटी आहे. ठीक आहे, तर हे सुद्धा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, आता आपण हे पाहणार आहोत की ऋतुचक्र कसं चाललं होतं. मित्रांनो, आपण मागे थोडी माहिती घेतली होती की पृथ्वी ही आपल्या अक्षाभोवती तिरपी फिरते. म्हणजेच ही बघा, पृथ्वी आपल्या अक्षाभोवती अशी तिरपी फिरत असते. ठीक आहे, तर जर आपण येथे पाहायला गेलो तर मित्रांनो, आपण जर येथे जर पाहिलं तर बघा, ही पृथ्वी आहे ती अशी तिरपी फिरते आणि सूर्याची किरणं अशी पडतायत, थेट पडतायत. ठीक आहे, तर मित्रांनो, हा हे जर पाहायला गेलो तर ह्या तीन अक्षांश रेखा महत्त्वाच्या आपल्याला माहिती आहेत त्या कुठल्या आहेत. पहिली म्हणजेच कर्कवृत्त, ही मधली म्हणजेच विषुववृत्त आणि ही तिसरी म्हणजेच मकरवृत्त. तर मित्रांनो, मी जसं म्हणजे आपण जसं पाहिलं की हे बघा, पृथ्वी अशी तिरपी फिरले त्यामुळे काय होतं, जी कर्क येथे आता येथे जर पाहायला गेलो तर हे कर्कवृत्त आहे तेथे सूर्याची किरण ही थेट पडतायत. ठीक आहे, कर्कवृत्तानंतर थोडीशी किरणं थेट ही विषुववृत्तावर पडतायत आणि अत्यंत सौम्य किरणं जी म्हणजे सौम्य किरण ही मकरवृत्तावर पडतात. म्हणजेच सूर्याची किरणं या भागावर पूर्णपणे पडतायत पण त्याची तीव्रता ही कर्कवृत्तावर जास्त आहे, विषुववृत्तावर त्यापेक्षा थोडी कमी आणि मकरवृत्तावर ही कमी होत चाललेली आहे. ठीक आहे मित्रांनो, या आकृतीत तुम्हाला सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारे समजेल. ठीक आहे, आता बघा, ही जी आकृती आहे ना तीच ही आकृती आहे. ठीक आहे, ही ह्या आकृतीमध्ये आपल्याला समजायला खूप खूप इझी जाईल. ठीक आहे, चला तुम्हाला दाखवतो बघा. बघा, ही आपली पृथ्वी आहे. ठीक आहे, ही आहे कर्करेखा, विषुववृत्त रेखा आणि मकर रेखा. मित्रांनो, पृथ्वी अशा प्रकारे पृथ्वीचा हा अक्ष आहे आणि या अक्षाभोवती पृथ्वी अशी कलंडलेली आहे आणि अशी फिरते, तिरपी फिरते. तर मित्रांनो, आता बघा, ही सूर्याची किरणं. ठीक आहे, आता ही सूर्याची किरणं पडतात. मित्रांनो, आपल्याला इथे सरळ दिसत आहे की सूर्याची किरणं इथे सरळ पडतात आणि सरळ मुख्य करून कुठल्या रेखेवर पडतायत, तर कर्करेखेवर. म्हणजेच सूर्याची सगळ्यात जास्त तीव्रता असणारी किरणं किंवा सर्व सूर्याची थेट किरणं ही कर्करेखेवर पडतात. ठीक आहे, त्यानंतर त्यांची तीव्रता थोडी थोडी विषुववृत्तावर कमी होत गेल्या आणि त्यानंतर मकर रेखावर आपण पाहायला गेलो तर त्यांची जी तीव्रता आहे ती अत्यंत कमी होत गेले. ठीक आहे, तर मित्रांनो, येथे पाहण्यासारखी ही एक गोष्ट आहे की आपण येथे पाहूया. बघा, हे आहे कर्करेखेवर सूर्याची किरणं थेट पडतात आणि हा हे आहे उत्तर ध्रुव आणि आहे दक्षिण ध्रुव. मित्रांनो, आता जर पहा, आता बघा, येथे या भागावर जर सूर्याची किरण थेट पडतात तर येथे कोणता ऋतू असू शकतो. बरोबर मित्रांनो, उन्हाळा. ठीक आहे, आणि जर आता बघा, येथे सूर्याची किरण पडतायत पण त्यांची प्रखरता कमी आहे, तीव्रता कमी आहे. म्हणजे बघा, येथे आपल्याला समजतंय की सूर्याची जी किरण पृथ्वीवर पडतायत त्यांची प्रखरता खूप आहे, त्यामुळे काय होतं, येथे उन्हाळा आहे, गर्मी जास्त आहे. आणि येथे पाहायला गेलो तर सूर्याची उष्ण म्हणजे सूर्याची किरणं पडतात, दिवस रात्र होत आहेत पण कसं होतंय की येथे सूर्याची प्रखरता कमी आहे, त्यामुळे येथे कोणता ऋतू असेल, तर हिवाळा ऋतू असेल. ठीक आहे मित्रांनो, हे लॉजिक नेहमी लक्षात ठेवा की पृथ्वीच्या उत्तर ध्रुवामध्ये जे देश आहेत किंवा उत्तर ध्रुवावर जो ऋतू असेल तो दक्षिण ध्रुवावर नसेल, दक्षिण ध्रुवावर त्याच्या एकदम विरुद्ध ऋतू असेल. म्हणजे येथे जर हिवाळा चालू असेल तर येथे नेहमी उन्हाळा चालू असेल आणि येथे आता आपण पाहिलं उन्हाळा चालू आहे त्यामुळे येथे हिवाळा चालू आहे. ठीक आहे, म्हणजे हे का होते, कारण की पृथ्वी अशी
पृथ्वी जर पाहायला गेलो असं कलंड लिहिले. जर आता आता पुढे जर पाहायला गेलो मित्रांनो, तर मित्रांनो एक गोष्ट इथे महत्त्वाची अत्यंत समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की बघा, पृथ्वीचा हा अक्ष आहे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. मित्रांनो जर आपल्याला येथे दिसते की पृथ्वी अशी कलंडलेली आहे आणि त्यामुळे कलंडलेली फिरताना उत्तर ध्रुवावरील जो हा भाग आहे हा थोडासा लहान भाग आहे, तेथे जवळजवळ 6 महिने प्रकाश राहतो, म्हणजे 6 महिने दिवस राहतो. आणि येथे जर पाहायला गेलो तर येथे मित्रांनो येथील भाग हा 6 महिने पूर्णपणे काळोखात असेल, कारण की सूर्याची किरण पाहायला गेलं तर काही प्रमाणात म्हणू शकतो का अजिबातच पोहोचत नाही आहे. त्यामुळे येथे पाहायला गेलो तर एकदम ध्रुवावर मी बोलतोय, एकदम ध्रुवावर प्रकाशच नसेल येथे आणि येथे 6 महिने प्रकाश असेल. ठीक आहे, तर मित्रांनो मी अपेक्षा करतो की तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे, आता परत मागच्या आकृतीत जाऊया. मित्रांनो हे बघा, आपण ही डायग्राम पूर्णपणे समजून घेतलेली आहे. आता बरोबर, आता बघा इथून बरोबर इथे येऊया डायरेक्ट. ठीक आहे, मी आता इथे डायरेक्ट का आलो, कारण की ही कंडिशन म्हणजे ही स्थिती आणि ही स्थिती ही सेम आहे. ठीक आहे, आणि ही स्थिती सेम आहे. आपण ही स्थिती समजून घेऊया पहिली. ही स्थिती आपण समजून घेतली, आता इथे आलो. ठीक आहे, आता मित्रांनो मी जसं तुम्हाला म्हणालो पृथ्वी कलंडलेली फिरते, पृथ्वी कलंडलेली फिरल्यामुळे काय होतं की जे जो उत्तर ध्रुवाला ऋतू आहे तो दक्षिण ध्रुवाला नसतो आणि जो दक्षिण ध्रुवाला ऋतू आहे तो उत्तर ध्रुवावर नसतो, तसेच येथे सुद्धा होते. मित्रांनो आता बघा, येथे पृथ्वी कलंडलेली आहे अशी एका अँगलने फिरते, त्यामुळे काय होतंय की जो पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे, ठीक आहे, उत्तर ध्रुवावर पृथ्वीचे सूर्यकिरण ही अत्यंत कमी पडत आहेत. ठीक आहे, पण दक्षिण ध्रुव बघा, दक्षिण ध्रुवाने पृथ्वीकडे तोंड केलंय, त्यामुळे तेथील जी मकर रेखा आहे ही येथील तिच्यावर पूर्णपणे सूर्याची प्रकाश थेट पोहोचतोय आणि विषुववृत्तात थोडं लहान. आणि जसं जसं आपण उत्तर ध्रुवावर जाऊ तसं तसं सूर्याचा प्रकाश अत्यंत कमी होत चाललाय. मित्रांनो येथे आपल्याला दिसतंय पूर्ण, हे बघा ही एक रेषा आहे, प्रदीप्तीय वृत्त आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे, प्रदीप्तीय वृत्त आहे आणि येथे आपल्याला दिसतंय की येथे सूर्याचा प्रकाशच पोहोचत नाही आहे. यामुळे येथे काय असेल मित्रांनो, जसंही म्हणालो येथे हिवाळा ऋतू आहे आणि येथे उन्हाळा ऋतू आहे. जसंही म्हणालो की येथे हिवाळा ऋतू असेल, कारण की सूर्याची किरणं येथे थेट पोहोचत नाही आहेत. ठीक आहे, त्यामुळे जर हा जर आपण पोर्शन पाहिला तर येथे काय असेल मित्रांनो, 6 महिने रात्र असेल, कारण की येथे सूर्याची किरणं पोहोचत नाही आहेत, आपल्याला इथे थेट दिसतंय. ठीक आहे, आणि येथे खाली गेलो तर काय होईल मित्रांनो, आपल्याला इथे दिसतंय पूर्णपणे की येथे 6 महिने सकाळ असेल. ठीक आहे, तर मित्रांनो या डायग्राम आपल्याला समजायला मदत होते की हिवाळा आणि उन्हाळा हे कसे होत आहेत आणि हे ऋतुचक्र कसे चालू राहते. ठीक आहे, तर हे आपल्याला समजलंय. आता आपण हे पाहूया मित्रांनो, येथे जर पाहायला गेलं तर पृथ्वीच्या सूर्यापासूनचं अंतर कमी आहे. ठीक आहे, तर आपण येथे पाहिलं तर बघा, पृथ्वीचं आणि सूर्याचं अंतर येथे कमी आहे. तर मित्रांनो पृथ्वी नेहमीप्रमाणे कलंडलेलीच आहे, त्यामुळे काय होतं की सूर्याची किरण ही विषुववृत्तावर थेट पडतात. पण जसे जसे उत्तर आणि दक्षिण दिशेला जाऊ तसं तसं त्यांची प्रखरता कमी होते. त्यामुळेच पृथ्वीच्या उत्तर भागाला येथे वसंत ऋतू आहे, तसंच येथे दक्षिण ध्रुवावर शरद ऋतू आहे. आणि येथे आलो असता, पृथ्वीने असं फिरून आला असता येथे शरद ऋतू आहे आणि येथे वसंत ऋतू आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आहे पृथ्वीची ही पृथ्वीचे हे आपण म्हणू शकतो ऋतुचक्र आहे. ठीक आहे, तर मित्रांनो जर आपण पाहायला गेलो तर हा भाग जर पाहिला पृथ्वीचा, म्हणजे जेव्हा पृथ्वी येते येथे तेव्हा 21 जून, तर आपल्याला माहिती आहे की येथे उन्हाळा आहे. जसं आपण पाहिलं उन्हाळा असल्यामुळे काय होणार की दिवस मोठा असेल रात्र लहान असेल. ठीक आहे, येथे दिवस मोठा असेल रात्र लहान असेल आणि येथे काय होईल, रात्र मोठी असेल दिवस लहान असेल. ठीक आहे, आणि येथे पण तसंच, येथे जर आता पाहायला गेलो इथं उन्हाळा आहे मग दिवस मोठा रात्र लहान, आणि येथे आलो तर काय होईल, रात्र मोठी आणि दिवस लहान. ठीक आहे, बरोबर. आता जर येथे पाहायला गेलो तर काय होईल मित्रांनो, दिवस रात्र हे समान असतील, म्हणजेच त्यांच्यामध्ये जास्त डिफरन्स नसेल. ठीक आहे, दिवस रात्र यांचं म्हणजे यांना लागणारा कालावधी म्हणजे कालावधी वेळ ही समान असेल. ठीक आहे, तर मित्रांनो येथे जर पाहायला गेलो तर सगळ्यात मोठा दिवस हा 21 जून असेल. ठीक आहे, मी भारताच्या दृष्टीने बोलतो, आपण भारताच्या दृष्टीने अभ्यास करतोय. ठीक आहे, भारत हा कुठल्या गोलार्धात येतो, उत्तर पूर्व गोलार्धात येतो, म्हणून आपण भारताबद्दल डिस्कशन करतोय, भारताच्या ऋतूंबद्दल डिस्कशन करतोय. ठीक आहे, तर आता पाहायला गेलो तर 21 जून हा 21 जून हा मोठा दिवस असेल. आणि जर आपण येथे आलो थंडी हिवाळ्यामध्ये तर 21 डिसेंबर हा सगळ्यात लहान दिवस असेल. ठीक आहे, तर मित्रांनो मला असं वाटतं की तुम्हाला हे ऋतुचक्र समजलं असेल. काही नसेल समजलं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्की पुन्हा चांगल्या प्रकारे समजवायचा प्रयत्न करेन. ठीक आहे, तर मित्रांनो हे पण मी तुम्हाला समजवलं की म्हणजे हा डायग्राम मी त्यासाठीच बनवला होता की तुम्हाला जे या अँगलमुळे हिवाळ्याचं चक्र
समजावे म्हणून यासाठी मी ही डायग्राम काढली होती, त्यामुळे आय थिंक तुम्हाला समजलं असेल असं मी मानतो. तर मित्रांनो, यामध्ये आपण अजून एक समजू शकतो, म्हणजे हा डायग्राम जनरली आपण असं डायरेक्ट पाहिला की काय समजत नाही की हे अँगल काय आहे आणि हा अँगल काय आहे. ठीक आहे, म्हणजे मी पण सुरुवातीला अभ्यास केला तेव्हा मला पण नव्हतं समजलं, पण जी कन्सेप्ट ह्या अँगल का काढले ते समजल्यावर आपल्याला हे लक्षात ठेवायची पण गरज पडत नाही. मित्रांनो, हे अँगल काय आहेत माहिती आहे? हे बघा मित्रांनो, बघा ही आहे पृथ्वी आणि हा आहे अक्ष. ठीक आहे, हा अक्ष काय करतो, तो पृथ्वीला उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव अशा दोन ध्रुवांमध्ये काय करतो, तो विभागत असतो. ठीक आहे, तर मित्रांनो जर आपण येथे पाहिलं तर काय होतं बघा, हे बघा आपण एक एक करून पाहूया. हा ही आहे पृथ्वी, कर्करेखा, विषुववृत्त रेखा आणि मकर रेखा, तिन्ही पण अशा तिरप्या आहेत कारण की पृथ्वी ही तिरपे फिरते. तर मित्रांनो आता बघा, सूर्याची किरण अशी थेट पडत आहेत, थेट पडल्यामुळे काय हे कक्षीय समतल काढून घेण्यात आलेले आहे. कक्षीय समतल काय करतं, पृथ्वीला उत्तर आणि दक्षिणच्या दोन भागामध्ये मध्यभागेमध्ये विभागतं. तर मित्रांनो बघा, आता बघा हा भाग काय दर्शवतो माहिती आहे, हा भाग हेच दर्शवतो की येथे 6 महिने सकाळ असेल. ठीक आहे, आता बघा ही पृथ्वी आपण जर पाहायला गेलो तर मागच्या डायग्राममध्ये आपण पाहिली ती कुठली पृथ्वी आहे. ठीक आहे, या पृथ्वीवर, या पृथ्वीचं जे अँगल आहे यावरून आपण सांगू शकतो की या भागावर सूर्य, म्हणजे या भागावर येथून सूर्याची किरणं डायरेक्ट आहेत. ठीक आहे, म्हणजे या भागावर, म्हणजे कर्करेखेवर सूर्याची किरणं डायरेक्ट आहेत, त्यामुळे येथे कुठला ऋतू आहे, उन्हाळा ऋतू आहे. आणि पृथ्वीच्या कलंडलेल्या अक्षामुळे, पृथ्वी कलंडलेली आहे त्यामुळे ती कलंडलेल्या अशा आकृतीने फिरते, कलंडलेल्या डायरेक्शनने फिरते. तर पाहायला गेलो तर या भागावर नेहमी सकाळ राहील. ठीक आहे, तर त्यामुळे हे 23 डिग्री आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे, असं लक्षात ठेवायला पण खूप इझी जातं. ठीक आहे, की 23 डिग्रीवर नेहमी सकाळ राहील. ठीक आहे, आणि जर जसं आपण या साईडला येतो, हे 66 अँगल जर पाहिलं तर या भागावर, या भागावर सूर्याची किरण ही थोडी म्हणजे प्रखरतेची कमी होत चालली, कुठून, येथून. ठीक आहे, कर्करेखेपासून ते इथपर्यंत, आणि येथे पाहायला गेलं तर 6 महिने सकाळच आहे. ठीक आहे, आणि तसंच जर आपण पाहायला गेलो, तसंच जेव्हा तसंच येथे उलट होतं, म्हणजे जेव्हा पृथ्वी अशी फिरून या साईडला जाते तेव्हा काय होतं की हे चक्र बरोबर मकर रेखेवर येतं, म्हणजेच हा जो लंब आहे तो आपण असा सरळ खाली ओढून घेऊ, त्यामुळे काय होईल की या ध्रुवावर नेहमी सकाळ राहील, या भागावर नेहमी सकाळ राहील, आणि या भागावर काय होईल मित्रांनो, या भागावर सुद्धा सकाळ राहील आणि मकर रेखेवर सूर्याची किरणं थेट येतील, म्हणजे पृथ्वी आता पृथ्वी येथून अशी येथे फिरत जाईल. ठीक आहे, म्हणजे बघा सांगतो, पृथ्वी आता कुठे, येथे आहे. आपण जी मॅक्सी डायग्राम पाडली ती पृथ्वी येथे आहे, पृथ्वी येथून येथे गेली तर काय होईल मित्रांनो, मकर रेखेवर डायरेक्ट सूर्याची किरण येतील ना, तसं तुम्हाला सांगितलं तसं. ठीक आहे, तर आपण हा डायग्राम पण समजून घेतलेला आहे. आता आपण पुढे जाऊया मित्रांनो, हे आहे दिवसाचे गणित. मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरते, पृथ्वी स्वतःभोवती फिरण्यासाठी किती वेळ लावते, तर 24 तास लावते, पण पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस आणि 6 तास एवढा वेळ घेत असते. ठीक आहे, तर मित्रांनो आपण 6 तास हे सोयीस्कररित्या बाजूला ठेवतो कारण की ते काउंटिंगसाठी आणि सांगण्यासाठी इझी पडतं, पण ते 6 तास असे 6 6 6 6 तास आपण जोडून, म्हणजे 24 तास असा एक दिवस तेथे होतो, आणि तो दिवस आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये जोडतो, म्हणून फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवसाचा तो महिना होतो, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, लीप इयर असे म्हटलं जातं. ठीक आहे, तर लीप इयर ही कन्सेप्ट काही काही लोकांना माहिती नसेल की काय असते लीप इयर, म्हणजे काय असतं, तर हेच असतं की बाबा दर 4 वर्षांनी जे 6 7 तास आपण वगळलेले असतात ते जोडून एक दिवस होतो. ठीक आहे, तो आपण त्या महिन्यात जोडतो, फेब्रुवारी महिन्यामध्ये तो दिवस जोडला जातो, म्हणूनच 29 दिवस असतात तिथे. ठीक आहे, तर हे आहे दिवसाचं गणित मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पण आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं आहे, तर पृथ्वीची गती पाहिली आहे, तिची गती का महत्त्वाची आहे आणि या गतीमुळे काय काय परिणाम होतात हे सगळं आपण पाहून घेतलेलं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल स्पर्धा परीक्षेच्या वाटेवर सबस्क्राईब करा. मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.